नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे गणितीय तार्किकता आणि अभियोग्यता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद ज्याला आपण मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड व लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो आपण भाग तीन या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंधरा म्हणजे ओल्ड क्वेश्चन पेपर सेट दोन हजार पंधरा व दोन हजार सोळा या दोन वर्षामध्ये जे झालेले सेट क्वेश्चन पेपर आहेत या क्वेश्चन पेपरमधील या दोन टॉपिकवर आधारित प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता आपण लगेच सराव प्रश्नाला सुरुवात करूयात प्रश्न बघा काय होता खालीलप्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दामध्ये केले केळे झिरो एक झिरो सफरचंद एकशे अकरा आंबा एकशे एक तर जास्तीत जास्त जवळचा शब्द या सांकेत या निसांकेत या नि, निसांकेतिक नियमानुसार झिरो 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 या सांकेतिक शब्दाचे निसांकेतिकरण टिंबटिंब होईल तर बघा इथं दोन झिरो येतं आणि इथं तीन झिरो आले मग आपण हाच अंदाज इथं घ्यायचा आहे आणि आपलं उत्तर येईल केळे ठीक आहे इथं जास्त वेगळा काही सिक्वेन्स लागताना आपल्याला दिसत नाही त्यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान पाया व वर्गमुळात दोन या वास्तव संख्येच्या संदर्भात सत्य आहे ठीक आहे तर आपण आता विधानं बघू काय काय म्हणणं आहे त्या विधानांचं ये काय म्हणते बघा पाया व वर्गमुळात दोन या दोन्ही संख्या परिमय आहेत तर या संख्या परिमय नाहीत तर त्या काय आहेत अपरिमय आहेत अपरिमय संख्या आहेत म्हणजे ये चुके पाया अधिक वर्गमुळात दोन ही परिमेय संख्या आहे बघा पाया इथं फक्त प्लस झाले अधिक वर्गमुळात दोन ही परिमय संख्या आहे बघा आपल्याला माहिती आहे की हे काय आहे तर ह्या अपरिमय संख्या आहे आणि अपरिमय संख्येची बेरीज होत नाही म्हणजे बी पण चुकीच आहे त्यानंतर सी बघा वर्गमुळात दोन पाया व पाया भागिले वर्गमुळात दोन या वास्तव संख्या नाहीत बघा आता प्रश्नात काय म्हणलं हे या संख्या आहेत म्हणजे हे पण काय झालं चुकीचं आहे आणि डी आपलं उत्तरच असणार आहे कारण काय बघा यनचा वर्ग ही प्रत म्हणजे पायाचा वर्ग यन ही प्रत्येक नैसर्गिक संख्या यनसाठी अपरिमेय संख्या आहे आता हे बरोबर का आहे एक नेम आहे बघा पाया जर अपरिमेय आहे तर घातांक कोणतीही संख्या लिहिली तरी ती अपरिमेय संख्याच असते म्हणून आपलं डी या नियमानुसार उत्तर बरोबर येतं त्यानंतर पुढील प्रश्न बघा तर, तर सत्तावीसाव्या क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा किचकट आहे सोडवण्याचा प्रयत्न केला पण याचं उत्तर काही मला मिळालं नाही ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल परंतु आन्सरकीनुसार जर आपण गेलो तर या प्रश्नाचं उत्तर बी आन्सरकीनुसार दिलेलं आहे त्याचं विश्लेषण मात्र करता आलं नाही मित्रांनाही विचारलं परंतु त्याचं समाधानकारक उत्तर काही मिळालं नाही त्यानंतर पुढील प्रश्न बघा या भूतलावर अनंत काळापर्यंत मानवजात जिवंत राहिल्यास एका तरी राहिल्यास काय होईल बघा एका तरी व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील शक्य आहे प्रत्येकाची वंशावळ खंडित होऊ शकते असं होणार नाही म्हणजे बी होणारच नाही कमीत कमी पन्नास टक्के व्यक्तींची वंशावळ अखंडित राहील आपण असं टक्केवारीमध्ये बी सांगू शकणार नाही आणि जास्तीत जास्त पन्नास टक्के व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील असंही आपल्याला सांगता येणार नाही मात्र ये कन्फर्म सांगता येईल आपल्याला की एकतरी व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ये भूतलावर अनंत काळापर्यंत मानवजात जिवंत राहिल्यास एक एका तरी व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील असं आपलं ते विधान करेक्ट होईल त्यानंतर पुढील प्रश्न बघा एका विवाह नोंदणी संस्थेत बी वन बी टू बी थ्री या तीन मुलांनी व जी वन जी टू जी थ्री या तीन मुलींनी नावे नोंदविली समजा प्रत्येक मुलाला त्याच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करायचे आहे तर खाली दिलेल्या कोणत्या परिस्थितीमध्ये प्रत्येक मुलाला आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करणे शक्य होईल बघा वेळखाऊ प्रश्न आहे वेळखाऊ प्रश्न आहे काठीण्य पातळी पण आहे परंतु सोडण्याचा प्रयत्न केला आहे मी माझ्या पद्धतीनं सोडवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे बघा आपण ये चेक करू वनची पसंती जीवनलाय बघा वनची पसंती तर आपण करू जीवनलाय म्हणजेच काय जी टू जी थ्री यांना ती पसंती येणार नाही ठीक आहे त्यानंतर म्हणजे जीवन पण येणार नाही म्हणजे आता परत कुठे यस बी जीवन येणार नाही त्यानंतर बघा ची पसंती जीवनलाय बी जी टू ची जीवन जी लाय बी ची जीवन आणि जी लाय म्हणजे आता जी टू ची बी टू ची जीवनला येणारच नाही कारण ती ची पसंती आहे म्हणजे इथं ये कन्फर्म चुकीचं आहे ये कन्फर्म चुकीचं आहे असं तुम्ही करत जा वेळेअभावी मी डायरेक्ट तुम्हाला हे सोडून दाखवले बघा इथे असं जर आपण केलं क्रॉस क्रॉस करत आपण जर गेलो तर आपल्याला उत्तर सी मिळतं बघा हे सी आपल्याला उत्तर मिळतं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर सी आहे असं आपल्याला समजते त्यानंतर पुढील प्रश्न बघा एका संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक हा वैज्ञानिक आहे प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही तो अभियंता आहे तर प्रत्येक अभियंता हा वैज्ञानिक आहे असं होणार नाही त्यानंतर प्रत्येक शिक्षक हा अभियंता आहे असंही होणार नाही प्रत्येक वैज्ञानिक हा शिक्षक आहे किंवा अभियंता आहे असं आपल्याला म्हणता येईल आपलं सी उत्तर बरोबर आहे कोणताही शिक्षक हा अभियंता नाही कोणताही शिक्षक अभियंता आहे असंही म्हणता येणार नाही आता समजा उदाहरणार्थ आपण काय केलं हे शिक्षक पकडले हे शिक्षक पकडले आपण ठीक आहे कारण ते काय म्हणतात प्रत्येक शिक्षक हा वैज्ञानिक आहे आणि हे वैज्ञानिक पकडले आपण हे वैज्ञानिक पकडले स... हे शिक्षक आणि हे वैज्ञानिक आपण आता काय बोललो होतो हे शिक्षक आहे ठीक आहे आणि हे वैज्ञानिक आहे हे वैज्ञानिक बाहेरचे ठीक आहे बघा शिक्षक हा वैज्ञानिक आहे प्रत्येक आणि प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही तो अभियंता ना आहे म्हणजे हे शिक्षक नाहीत ना वैज्ञानिक ना हे जे डॉट डॉट आहेत ते काय तर अभियंते अभियंतेत आता थोडंसं सोपं समजतं का बघा प्रत्येक अभियंता हा वैज्ञानिक आहे मग आता हा प्रत्येक अभियंता हा वैज्ञानिक वैज्ञानिक आहे का नाही ना करण्याच्यामधले काही शिक्षक आहेत म्हणून हे चुकीचं आहे प्रत्येक शिक्षक हा अभियंता आहे हे पण चुकीचं आहे कारण त्याच्यामधले काही वैज्ञानिक पण आहेत अशा पद्धतीनं ये बी चुकीचं आहे प्रत्येक वैज्ञानिक हा शिक्षक आहे किंवा अभियंता आहे बघा आता हे वैज्ञानिक वक्त बघा अभियंते ते डॉट डॉट नाही तर काय ते शिक्षक आहे म्हणून से आपलं उत्तर बरोबर येतो मी तर म्हणतो आपण जर इथं समजून घेतलं आहे की खालचे आहे की प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही तो अभियंता आहे याच्यामध्ये आकृती काढायची सुद्धा गरज नाही त्यानंतर पुढील प्रश्न यल एम एन पी आणि क्यू एका चाचणी परीक्षेला बसले यमला पीपेक्षा अधिक गुण मिळाले परंतु एल आणि एनपेक्षा कमी गुण मिळाले यलला एनपेक्षा अधिक गुण मिळाले पीला पी, पी क्यूपेक्षा अधिक गुण मिळाले त्यांच्या गुणांचा विचार करता खालीलपैकी कोणता पर्याय उतारता गुणानुक्रम दर्शवितो ठीक आहे ना आपण काय करू जशी माहिती दिली आहे तशा पद्धतीनं उदाहरण सोडू आता ते काय बोलतात बघा यमला पीपेक्षा अधिक गुण मिळाले मग आपण काय करू इथं यम घेऊ कोणापेक्षा अधिक गुण मिळाले पीपेक्षा कोणाला मिळाले यमला पीपेक्षा अधिक गुण मिळाले मग इथं आपण पी घेऊ इथं पी घेतला आपण मग आपण काय करू यमला समजा दहा तर पीला पाचच घेऊ आपण म्हणजे आपलं ते बरोबर येईल ठीक आहे परंतु बघा यमला पेक्षा आधी गुण मिळाले परंतु यल आणि यनपेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे यल आणि यन त्याच्यापेक्षा मोठे कमी गुण मिळाले मग आता इथं समजा आपण यल घेऊ आणि इथं आपण यन घेऊ ठीक आहे मग पीला क्यूपेक्षा चांगले गुण मिळाले पीला क्यूपेक्षा चांगले गुण मिळाले म्हणजे क्यू सगळ्यात कमी गुणावाला आहे मग त्याला आपण इथं तीनच घेऊ तर त्यांच्या गुणांचा विचार करता खालीपैकी कोणता पर्याय गुणांना क्रमे दर्शवितो परत एकदा जाऊ यमला पीपेक्षा अधिक गुण मिळाले बरोबर आहे पीला पाच यमला दहा यल मग आता यल आणि पेक्षा अधिक गुण मिळाले कोणला यमला म्हणजे कमी गुण मिळाले मग येलला येनपेक्षा अधिक गुण मिळाले येलला येनपेक्षा अधिक म्हणजे बघा हे ये येल आणि पेक्षा दहा म्हणजे यम कमीच आहे मग आपण काय करू ला सर्वात जास्त काढावं लागेल आपल्याला तीस आणि ला मग आपण काय करावं लागेल वीस गुण द्यावे लागतील वीस मग आता आपल्याला काय विचारले खालील कोणता पर्याय उताता गुणाक्रम दर्शवितो सर्वात जास्त यल नंबर दोन यन एक नंबर यल यन यम पी क्यू असा पर्याय सांगतो ये थोडं बोलण्यात कन्फ्युजन होईल परंतु मी जशी मांडणी केली तुम्ही जर तशी मांडणी करताय तर उत्तर बरोबर येतं त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढील विधानांच्या आधारे खालीपैकी कोणते निष्कर्ष काढता येतील बघा आपल्या तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न या काही नेते बुद्धिवान आहेत काही नेते बुद्धिवान आहेत काही म्हणलं की अर्धे अर्धी आकृती येईल नेते आणि बुद्धिवान बुद्धिवान आहेत ठीक आहे सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत सर्व म्हणलं की आतमध्ये व्यवस्थापक जातील सर्व व्यवस्थापक काय तर हे व्यवस्थापक बुद्धिवान आहेत मग आता निष्कर्ष चेक करू आपण सर्व नेते बुद्धिवान आहेत सर्व नेते बुद्धिवान आहेत असं तर बरोबर नाही ना आपण काही नेते बुद्धिवान म्हटलं तर काही असू शकतात म्हणजे हे कन्फर्म चुके दुसरा निष्कर्ष बघा काही व्यवस्थापक बुद्धिवान आहेत काही व्यवस्थापक बुद्धिवान आहेत बरोबर आहे बघा इथं जरी ते म्हणत असले की सर्व व्यवस्थापक बुद्धिमान आहेत तर मग काही व्यवस्थापक सुद्धा बुद्धिमान होऊ शकतात लक्षात असं आपण काल उदाहरण घेतलं की वर्ग पाचवीतील सर्व मुले हुशार आहेत मग राजू जर वर्ग पाचवी तर राजूसुद्धा आहे राजू आणि कोण अजून सतीश मग राजू आणि सतीश हुशार आहे म्हणजे काही हुशार आहेत अशा पद्धतीनं म्हणून दुसरा निष्कर्ष इथं बरोबर ठरतो मग आपल्याला उत्तर क्या काय हो फक्त दोन बी उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न परत तर्क व अनुमानावर आधारित सर्व वाघ शूर आहेत सर्व वाघ शूर आहेत आकृत काढून घ्या सर्व म्हणल्याच्या नंतर आतमध्ये जाईल वाघ आणि बाहेर येईल शूर हे वाघ आणि हे शूर आहेत त्यानंतर काही शूर प्राणी दयाळू आहेत काही शूर प्राणी दयाळू आहेत म्हणजे दयाळू दयाळू आहेत मग आता निष्कर्ष चेक करा काही वाघ दयाळू आहेत काही वाघ दयाळू आहेत हो काही वाघ दयाळू आहेत म्हणजे निष्कर्ष एक बरोबर आहे टाम वाघ आहे म्हणून तो शूर आहे यस टाम जर वाघ असेल तर तो शूर असणार आहे कारण सर्व वाघ कसे येतं शूर आहेत म्हणजे दोन्ही पण निष्कर्ष बरोबर आहेत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एक व दोन दोन्हीही त्यानंतर पुढील प्रश्न मोहिनी नंदा सीमा अनिशा व संगीता एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत स्पर्धा संपण्याच्या वेळेस सीमा नंदाच्या पुढे परंतु आणशाच्या मागे होती मोहिनी सर्वांच्या मागे होती संगीता सीमाच्या पुढे होती बघा एक प्रत्येक लाईन आपल्याला काय काळजीपूर्वक अभ्यासनं आहे तेव्हाच आपल्याला हे समजून येणार आहे आपण जशी जशी माहिती दिली आहे तसं तसं आपण त्याचा तस विचार करूया अरे लक्षामध्ये आपण काय करू बघा मोहिनी नंदा सीमा आणि अनि संगीता बरं ठीक आहे धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे स्पर्धा संपण्याच्या वेळी सीमानंदाच्या पुढे परंतु अनिशाच्या मागे बघा आता उदाहरणार्थ इथून स्पर्धा सुरू झाली बघा इथून स्पर्धा सुरू झाली सीमानंदाच्या पुढे मग आता ही सीमा आहे ही सीमा आहे आणि ही नंदा आहे तर सीमानंदाच्या पुढे पुढे सीमा इथपर्यंत आहे आणि नंदा इथपर्यंत आहे पुढे परंतु अनिशाच्या मागे आहे अनिशाच्या मागे आहे पण आपल्याला कळाय ना की नेमकी कुठं आहे ती आणशाच्या मागे आहे बघा सीमा सीमानंदाच्या पुढे परंतु अनिशाच्या मागे होती म्हणजे आणीशा सीमाच्या पुढे आहे आणीशा समजा इथे पकडली आपण ही सीमाच्या पण कुठं आहे ती पुढे आहे ठीक आहे मग बघा आता मोहिनी सर्वांच्या मागे होती मग इथं आपण मोहिनी घेऊ मोहिनी इथपर्यंतच धावली सर्वांच्या मागे होती संगीता सीमाच्या पुढे होती संगीता सीमाच्या पुढे होती संगीता सीमाच्या पुढे होती म्हणजे सीमाच्या पुढे म्हणजे इथपर्यंत जाईल ती दोन नंबरला तर पहिल्या तिघी कोण तर पहिल्या तिघी कोण तर बघा पहिल्या तिघी म्हणजे ही संगीता ना मग एस जी म्हणून आपण म्हणजे आण संगीता आणि सीमा म्हणजे पर्याय सॉरी सी पर्याय सी आपलं उत्तर येतं बघा त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय दिलेले अक्षरश्रेणी पूर्ण करेल एच आय जी एल एम के आणि रिकामी जागा दिली टी यू एस आणि एक्स वाय डब्ल्यू तर एच आय जी म्हणजे कोणता संदर्भ आहे बघा तो आपल्याला लगेच क्लिक होईल एच कुठं एच आय आणि जी म्हणजे एकदा पुढं आणि एकदा मागं जात आहे एल एम के बघा तसं लगेच जवळ एल एम आणि मागं एक के मग तसं आपल्याला काय येईल आता बघा मध्ये एक अक्षर सुटलं ये आता सुटलं तर आता काय होईल ओ म्हणजे पी क्यू ओ पी क्यू ओ आपलं उत्तर आहे म्हणजे ये हे आपलं उत्तर होणार आहे तसं तुम्ही पडी क पुढ कंटिन्यू करू शकतात टी यू एस टी यू एस तुम्ही करू शकता बघा टी यू एस एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यू त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय फळे आंबे हापूस यामधील योग्य संबंध दाखवितो फळे आंबे आणि हापूस तर पर्यायी उत्तरे कारण काय आहे बघा म्हणजे सर्वात मोठा गोल असणारे फळांसाठी मग त्याच्यामध्ये काय झालं फळामध्ये आंबा ही कॅटेगरी आली एक आंबा एक विशिष्ट वर्गाचं फळ आलं आणि त्याच्यामध्ये आंब्याशी जाता काय आली हापूस आली म्हणजे मधला जो सर्वात छोटा गोल येतो तो हापूस वरचा गोल जो येतो जात आंबा आहे वर्ग येतो आणि व बाहेरचा गोल जो आहे ते फळांसाठी अशा पद्धतीने त्यानंतर पुढील प्रश्न बघा एकशे दोन दोनशे तीन तीनशे चार कॉमा रिकाम्या जागा यांच्यात यन प्लस एक रिकामे जागा या संख्येमालिकेसाठी आता त्या रिकाम्या जागा नाही ते कंटिन्युअस आहे अनंत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही या संख्य मालिकेसाठी कोणते विधान सत्य नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी की बी हे विधान सत्य नाही त्याचं कारण असं आहे की ये हे विधान सत्य आहे याचं कारण कारण टिंबटिंब दिलेले आहेत म्हणजे संख्या मालिका अनंत आहे आणि ये काय म्हणतंय ही संख्या मालिका क्रमशः वाढत जाणारी आहे हे बरोबर आहे पण आपल्याला सत्य नाही म्हणलं आहे ना मग आपलं बीच सत्य नाही आता ते का बघा हे विधान सत्य नाही कारण यन भागिला यन आधिकी एक बरोबर किती होईल ते म्हणजे बघा एक छत दोन आधी एक बरोबर एक पॉईंट पाच होईल ते मग ती झिरो पॉईंट नव्याण्णवपेक्षा मोठं आहे ना ते एक पॉईंट पाच आणि इथं काय म्हणलं या संख्ये म्हणाली प्रत्येक संख्या झिरो पॉईंट नव्याण्णवपेक्षा मोठी नाही पण इथं तर हाय म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे तेच बरोबर आहे सी आणि डी तुम्ही इथं व्यवस्थित मी लिहिलं आहे ते वाचून घ्या इथे मात्र बी नाही म्हणून ते आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य आहे वक्तृत्व आहे वाचन आहे लेखन आहे काय नाही विचार म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर विचार त्यानंतर पुढील प्रश्न हा सुद्धा प्रश्न खूप किचकट आहे आणि हा पण सोडवण्याचा प्रयत्न केला पण एवढं विशेष काय त्याचं आपल्याला विश्लेषण करता आलं नाही आन्सर की मध्ये मात्र याचं उत्तर डी दिलेलं आहे जर कुणाला याचं नवीन काही वेगळी पद्धतीनं जर सोडवता आलं शॉर्टकट्स एखाद्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर नोंदवू शकता त्यानंतर पुढील प्रश्न बघू आपण एका पार्टीत सात व्यक्ती आहेत या पार्टीमध्ये हस्तआंदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या खालीलपैकी कोणती असू शकत नाही म्हणले कोणती असू शकत नाही मग जर आपण एकूण हस्तोंदोल काढली तर ती एकवीस होत आहेत मग हस्तआंदोलनं म्हणजे कमीत कमी दोघांनी हात मिळवणे होय म्हणून सात व्यक्तींनी हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलन जास्तीत जास्त एकवीस होतील व एकवीस पेक्षा लहान संख्या लहान विषम संख्या होणार नाही अरे लक्षामध्ये मग ती संख्या होणार नाही म्हणून उत्तर काय येईल आपल्याला पाच पाच ही ती लहान संख्या आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रतालातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास एकच छेदन बिंदू असतो का बघा इथे शक्यता ए आणि शक्यता ब काढले अ आणि शक्यता ब म्हणजे शक्यता अ नुसार बरोबर आहे पण शक्यता ब मध्ये काय चूक आहे कारण दोन छेदन बिंदू हे बघा इथं एक आणि इथे एक बिंदू होऊ लागले म्हणजे ये चूक आहे त्यानंतर अनंत छेदन बिंदू असतात अनंत छेदन बिंदू असतात असं काही नाही अनंत बिंदू होऊ शकत नाहीत कधी प्रतारातील दोन वर तो एकमेका छेतात तवा एक ये ये क्यों हो तर एक असतो किंवा दोन असतात म्हणजे बी पण चुकीचं आहे त्यानंतर जास्तीत जास्त दोन छेदनबिंदू असतात बी आपलं बघा जास्तीत जास्त दोन छेदनबिंदू असतात सी आपलं करेक्ट आहे कारण डी जर पाहिलं आपण तर डी काय म्हणते बघा दोन आणि दोनच छेदनबिंदू असतात नाही नाही एक पण असू शकतो ना एक पण असू शकतो म्हणजे सी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत प्रिन्स या शब्दाचा संकेत असा दिलाय तर त्याच भाषेत किंग या शब्दाचा संकेत काय असेल तर त्या शब्दाचा संकेत असेल दहा आठ तेरा सहा व्यवस्थित इथं करून दाखवले आहे तुम्हाला फक्त काय आहे त्या पद्धतीनं जायचं आहे म्हणजे तुम्हाला दहा आठ तेरा सहा सापडून जाईल मग असं सांगणारा पर्याय म्हणजे कोणता आहे पर्याय एक हे उत्तर आहे प्रिन्स कसं आलं ते तुम्ही इथं मी व्यवस्थित सोडून आहे ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर पुढील प्रश्न बघा माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत हे पण थोडंसं विधानावर म्हणजे तर्कावर आधारित प्रश्न आहे माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत दुसरं विधान आहे वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही ठीक आहे मग आता निष्कर्ष एक बघा वरून फिलकी गोलंदाज आहे असा निष्कर्ष आपल्याला काढताच येणार नाही कारण माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत आणि वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही म्हणजे बघा जर आपण आता आपण जर आता आकृतीनं गेलो की सर्व गोलंदाज काय तर विकेट घेणार आहेत जो माझा संघ आहे आणि सर्व गोलंदाज हे गोलंदाज विकेट घेणार आहेत आणि दुसरं जे विधान दुसरं वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही तर हा वरून आहे मग आता निष्कर्ष चेक करा वरून फिरकी गोलंदाज आहे असं आपण सांगू शकत नाही वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही हे असं आपण कन्फर्म सांगू शकतो कारण काय आहे बघा त्यामुळे तो फलंदाज असावा असा अंदाज काढणं चुकीचं आहे काय म्हणतात सर तो फलंदाज असू शकतो माझ्या संघातला असा आपण अंदाज काढू शकत नाही कारण इथं काय म्हणले वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही म्हणजे तो ओव्हर टाकतोय पण विकेट घेत नाही लक्ष लक्षामध्ये आणि माझ्या संघातला प्रत्येक गोलंदाज विकेट घेणार आहे म्हणून वरून माझ्या संघातला नाही तर दुसऱ्या कोणातरी संघातला गोलंदाज आहे पण तो विकेट घेत नाही म्हणजे इथं ए कन्फर्म चुके बी बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय लागेल फक्त दोन बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न सर्व सफरचंद आंबे आहेत सर्व म्हणल्याच्या नंतर आतमध्ये आखून दिले हे आणि हे आंबे हे आंबे विधान दुसरं बघा सर्व आंबे केळी आहेत परत आतमध्ये येईल आंबे हे केळी केळी आहेत निष्कर्ष चेक करा सर्व सफरचंद केळी आहेत सर्व सफरचंद केळी आहेत बघा सर्व सफरचंद केळी आहेत का हो कारण ते केळीच्या आतमध्ये तर पूर्णच्या पूर्ण म्हणजे ये निष्कर्ष बरोबर का <ही> बरो आहे काही केळी आंबे आहेत काही केळी आंबे आहेत हो सर्व आंबे जर केळी आहेत इथं सर्व आंबे केळी आहेत बघा म्हणजेच काय काही केळी आंबे आहेत म्हणजे निष्कर्ष दोनसुद्धा बरोबर आहे म्हणजे दोन्हीही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी एक व दोन दोन्ही त्यानंतर पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत जर फ्रॉग हा शब्द एकाहत्तर एक्क्याण्णव अडुसष्ट असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत ट्रिप हा शब्द या शब्दाचा संकेत काय मग आता आपल्याला फ्रॉकचा संकेत दिलेला आहे इथं एफचं सेवन आहे जीचं एट आहे इथं काय केलं आहे मूळ क्रमांक अधिक एक आधिक एक याप्रमाणे अशा पुढचा अंक घेतला आहे आपण इथं मग ओचं काय आहे तर सोळा आहे आणि आरचं आहे तसंच जर आपण ट्रीपचं जर काढलं तर एकवीस एकोणावीस दहा सतरा असं येतो मग असा पर्याय कोणता आहे आपल्याला एकवीस एकोणावीस दहा सतरा असं सांगणारा पर्याय कोणता आहे तर तो पर्याय आहे बी म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे इतरांपेक्षा वेगळा असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता आपण शोधूयात बघा एफ ई जी तर काय केलं एफ एकदा असा झालो आहे एकदा क्रॉस येतो आणि जी सरळ येतो म्हणजे काय बघा त्यानंतर यल एम एन यल एम एन सॉरी तर टी एस यू आहे ना त्यानंतर बघू आपण टी एस यू हे बघा टी एकदा असा एकदा असा आणि एकदा सरळ त्याच्यानंतर यन एम यल एन एकदा असा यम सरळ गेला आणि एल क्रॉस गेला म्हणजे हेच वेगळं आहे कारण आर क्यू एसमध्ये तसंच आहे बघा आर क्यू आणि एकता एस सर म्हणजे काय आहे ए बी आणि डीमध्ये प्रथम मूळाक्षर द्वितीय स्थानावर द्वितीय प्रथम स्थानावर व तृतीय मूळ जागेवर आहे परंतु सीवरील संकेत पाळला गेला नाही म्हणून सीच वेगळे काय एन एम एल हेच काय वेगळं येणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाच खेळाडू पी क्यू आर एस आणि टी एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत पी हा क्यूचा पत्ते खेळत आहे म्हणजे काय आपण गोल टेबल काढून घेऊ लगेच गोल टेबल बघा पी हा क्यूच्या डाव्या बाजूस बसला आहे पी हा क्यूच्या डाव्या बाजूस म्हणजे इथं क्यू घ्यावा लागेल आपला डाव्या बाजूस बसला आहे ठीक आहे परंतु टीचा शेजारी नाही म्हणजे क्यू हा टीच्या शेजारी नाही येतो परत एकदा वाचू आपण पी हा क्यूच्या डाव्या बाजूस बसला आहे परंतु तो टीचा शेजारी नाही कोण पी टीचा शेजारी नाही म्हणजे टी आता इथं येणार नाही ठीक आहे त्यानंतर यस हा आरच्या उजव्या बाजूला बसला असून चा शेजारी नाही म्हणजे यस पण च्या शेजारी येणार नाही इथं मग टी हा किवच्या उजव्या बाजूस आहे ह्या बघा इथं किवे इच्या उजव्या बाजूस कोण बसला इथं टी इथं उजव्या बाजूस कोण बसलाय टी तर च्या उजव्या बाजूस कोण आहे म्हणजे इथं आर होईल आणि इथं यस होईल मग च्या उजव्या बाजूला कोण बसले पी भासलाय म्हणून आपलं उत्तर बी येईल त्यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरश्रेणी पूर्ण करेल ई e जी एफ ई e जी एफ म्हणजे काय होतं बघा क्रमवार मूळाक्षरामध्ये तिसरे मूळाक्षर हे पहिल्या व दुसऱ्यामध्ये येतं ई e बघा जी मध्ये आलं एफ तसंच हे बघा आहे आय के जे आय हे के मध्ये येतं आणि नंतर जे मग पुढचं कोणतं इला आपला पुढचं आपल्याला यम ओ यन हे बघा यममध्ये ओ आलं आणि नंतर यन म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय ए व्हिडिओ पॉज करून शांत बघा जरी जिथं जिथं कन्फ्युजन झालं ते व्हिडिओ पॉज करून शांत बघा थोडेसे काठिण्य पातळीचे प्रश्न आले होते या दोनही वर्षामध्ये आणि यापैकी दोन प्रश्न आपण सोडू पण शकलो नाहीत तर त्याची जी उत्तरं आहेत ती जर कोणाला येत असेल तर ती निश्चितच कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं पाठवा ती इतरांनाही आपल्याला कळतील आणि ज्याच्यामुळे इतर स्टुडंटना त्याचा फायदा होऊ शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वोएस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद